बातमी आहे संजय निरुपम यांच्या संदर्भात. संजय निरुपम शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगू लागले. निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. आता या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निरुपम ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, त्यामुळे आता संजय निरुपम हे शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. संजय निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, त्यानंतर आता ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा रंगत होती. आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेले आहेत. डॅरिल, निरुपम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, किती वाजता ही भेट आहे, काय या संदर्भात अधिकची माहिती? काँग्रेसला रामराम करत संजय निरुपम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संजय निरुपम भेट देखील घेणार आहेत आणि या भेटीनंतर ते आपली पुढील राजकीय भूमिका देखील जाहीर करणार असल्याची माहिती आहे. आपल्याला माहित असेल, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिल्यानंतर संजय निरुपम हे अस्वस्थ होते आणि त्यानंतर त्यांनी आपला काँग्रेस पक्षातून राजीनामा देखील दिला होता. तर दुसरीकडे आज संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे आणि या भेटीनंतर काय भूमिका जाहीर करतात हे पाहावं लागेल आणि शिवसेनेत प्रवेश करणार का हे देखील पाहावं लागेल. पण सूत्रांकडून जी माहिती आली आहे त्या माहितीनुसार संजय निरुपम हे परत घरवापसी करणार आहेत शिवसेनेत, ते पक्ष प्रवेश करणार आहे आणि पक्ष प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देतात का हे देखील पाहावं लागेल. डॅरिल, तुम्ही आमच्या सोबत